नमस्कार मकरंद दादा. अरे नमस्कार काका, या बसा बसा बसा. काय काम काढलं तुम्ही? जर एक फोन केलं तर आमचं काम होईल. कसलं काम? सरकारी ऑफिसवर काम आहे. अनेकदा खेटे घातले पण प्रत्येक वेळी नवीन कारण सांगून ते काम टाळता येतो आणि त्याचे पैसेही मागताय. नाही नाही, पण मी फोन केल्यानंतर तुमचं काम होईल ह्याची काय गॅरंटी आहे? फोन करा पण तुम्ही 1064 नंबरला टोल फ्री. म्हणजे काका अँटी करप्शन ब्युरोचा नंबर आहे हा. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करायची. पण आम्ही तक्रार केली तर आम्हालाच त्याचा त्रास होईल. तरी घरातलं झुरळ मारण्यापेक्षा कमीच त्रास होईल. आणि भ्यायचं कारण नाही, अँटी करप्शन ब्युरो तुमच्या पाठीशी आहे. त्रास झालाच तर त्या भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना होईल, त्यांची सरकारी नोकरी जाईल, त्यांना कोर्टात उभं राहावं लागेल. बिंदास फोन करा 1064 टोल फ्री नंबरला. असं असेल तर मी आताच फोन करतो. येस मित्रांनो, भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे आणि ही कीड संपवणं हा सुद्धा देश स्वच्छता मोहिमेतलाच एक भाग आहे. मागील 9 महिन्यात 1000 अधिक भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांवर अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई केलेली आहे. विश्वास ठेवा, कायदेशीररित्या तुमचं काम होईल. जागरूक नागरिकांशिवाय चांगला देश घडू शकत नाही. कुठलाही सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करताना आढळल्यास जवळच्या अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात किंवा 1064 या टोल फ्री नंबरवर फोन करून तक्रार करा आणि देश भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा.